नमस्कार जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत दोन हजार सहा महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ आलं राज ठाकरे या नावाचं आणि त्या माध्यमातून एक मोठा राजकीय पर्याय हा महाराष्ट्रातल्या मतदारांना मिळाला या घटनेला आता दहा वर्ष लोटली आहेत त्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसे या राजकीय पक्षाची काय परिस्थिती आहे येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये हा पक्ष महाराष्ट्राला एक पर्याय म्हणून मुंबईतला एक पर्याय म्हणून बघितला जातोय का याच अनुषंगानं चर्चा करण्यासाठी स्वतः राज ठाकरे आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात सर जय महाराष्ट्रामध्ये आपलं खूप खूप स्वागत जय महाराष्ट्र सर जसं मी सुरुवातीला म्हटलं दोन हजार सहा साली पक्षाची स्थापना झाली आणि महाराष्ट्राला एक वेगळा राजकीय पर्याय मिळाला मराठी माणसाला कोणीतरी एक नवं नेतृत्व म्हणून राज ठाकरेंच्या रूपानं मिळालं मात्र दोन हजार सोळा उजाडेस्तोवर हा पक्ष ज्या गतीनं वाढला त्या गतीनंच लयालाही जातो अशा स्वरूपाचे चित्र तयार झालं कुठे चुकलं नाही काय चुकलं कुठे काय कुठे ह्याचं आत्मपरीक्षण आमचं झालं परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक गोष्ट बघितली पाहिजे की दोन हजार चौदाला ला नरेंद्र मोदींची आलेली लाट सहा महिन्यातच विधानसभा झाल्या ती लाट तशीच चालू राहिली होती आणि अशा ज्या वेळेला घटना राजकारणामध्ये घडत असतात त्यावेळेला थोडेसे तुम्हाला उतार हे इतर राजकीय पक्षाने येतात म्हणजे आपण जर समजा आज बघितलं की ज्यांनी एकोणपन्नास वर्ष या देशावरती राज्य केलं त्या काँग्रेस पक्षाची परिस्थिती काय झाली आणि ती परिस्थिती होण्याचं कारण एकमेव म्हणजे ती लाट एकोणपन्नास वर्ष राज्य केल्यानंतर जर समजा एखाद्या पक्षाची ही पर परिस्थिती होत असेल तर मला असं वाटतं मला दहा वर्ष झालेली आहेत आणि ती त्या प्रकारची आलेल्या लाटेतनं ही गोष्ट होणं हे मला असं वाटतं स्वाभाविक होतं पक्षांतर्गत किंवा पक्षाकडनं ज्या काही गोष्टी व्हायला पाहिजे होत्या किंवा नाही झाल्या असं म्हणूया आपण त्याचं मला असं वाटतं मी माझे सहकारी यांनी एका वेगळ्या प्रकारचं आत्मपरीक्षण केलेलं आहे आणि जर काही चुकलं असेल किंवा काही गोष्टी राहिल्या असतील मला असं वाटतं तर त्या पुढे मला असं वाटतं भविष्यामध्ये नक्की सुधारणार म्हणजे त्याचा काही विषयच येत नाही विश्वासार्हता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो कोणत्याही राजकीय पक्षाच्या आणि राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्यातला राज ठाकरे यांच्या पूर्ण कारकिर्दीवर नजर टाकली तर एक विश्वासार्ह चेहरा म्हणून बघितला गेला मात्र मधल्या काळामध्ये ज्या ज्या स्वरूपाची आंदोलनं हाती घेतली गेली आणि त्यातून जो यू टर्न घेतला गेला त्यातून राज ठाकरेंची विश्वासार्हता ही पणाला लागली अशा स्वरूपाचं जे चित्र तयार झालं ते का म्हणून अशा स्वरूपाचं चित्र होण्यामागचे काय कारण कसं आहे या सगळ्याच्यामध्ये मला नाही वाटत मी आजपर्यंत कधी युटर्न घेतलाय कुठच्या गोष्टीवरती मग आपण थोडक्यात एक दोन तीन गोष्टींवरती बोलू अगदी त्यातला एक महत्वाचा म्हणजे टोल हा जर समजा विषय घेतला तर टोल या विषयावरती आंदोलन करणारा माझा पक्ष जर सोडला तर दुसरा राजकीय पक्ष कोणता कोणी नाही काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेला विरोधी पक्ष म्हणून भाजप शिवसेना होती आम्हीही होतो अर्थातच विधानसभेत परंतु भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेने कधीही टोलविरोधात आवाज उठवला नाही किंवा त्यांनी कधी आंदोलन केलं नाही काही कळकुटचीच गोष्ट नाही कोल्हापूरला जी गोष्ट लोकांनी केली ती आम्हीच केली म्हणून सांगायला लागले आता प्रश्न असा आहे की या सगळ्या आंदोलनामध्ये अधिकृत पासष्ट टोल नाके बंद झाले आणि अधिकृत जे होते ते तर बंदच झाले आता ती गोष्ट ह्या आंदोलनाचं यश नाही का मानायचं ज्यांनी सांगितलं होतं निवडणुकी अगोदर की आम्ही सगळे टोल बंद करू त्यांच्या राज्यातही आजही टोल सुरू आहेत त्या काळामध्ये आम्ही कोर्टात गेलो या विरोधात कोर्टात केस केलेली आहे आजही आहे बोर्डावर येत नाही आम्ही जी वाहनं मोजली ज्याच्यामध्ये जी काही तफावत म्हणजे पैसे आणि वाहनं याच्यावरली तफावत ही आम्ही सरकारकडे दिली मग प्रश्न असा आहे की तोडफोड केली तर तुम्ही म्हणणार हे काय करतायत चांगल्या पद्धतीने निवेदन आणि इतर सगळ्या गोष्टींचा आम्ही मार्ग स्वीकारला तर तुम्ही म्हणतात की हे काय चाललंय कोर्टामध्ये गेलो तर ता तारीख लागत नाही आहे त्याचा टर्नशी काय संबंध पण त्या आंदोलनामधनं आलेला रिझल्ट ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही आपण आता साधी गोष्ट पकडूया तुमच्या मनातला दुसरा प्रश्न असेल की बाबा पाकिस्तानी कलावंतांबद्दलचा पाकिस्तानी कलावंत तुम्ही तुमच्या चित्रपटात किंवा चॅनलवरती आणू नयेत कारण ते तो देश आपल्याशी ज्या प्रकारे वागतोय बरोबर आहे तर त्यांच्या लोकांना आपण का प्रमोट करतो आहोत आणि ही भावना काही आजची नाही याच्या अगोदरही या फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांना सांगितलं लो होतं त्यांना पत्र दिलेली आहेत चॅनल्सना पत्र दिलेली आहेत आता त्याच्यानंतर ज्या वेळेला हा कुठचा आत्ता चित्रपट घेऊन गेला त्यावेळेला जेव्हा ते आंदोलन झालं चित्रपट बंद पाडणे हे आमचं काम नाही आहे मी स्वतः एक कलावंत आहे कलाकार आहे त्याच्यामुळे चित्रपट बंद पाडणे किंवा ती जी संपूर्ण त्यांनी जी काय कला चित्रपटाद्वारे त्यांना जी प्रदर्शित करायची ती बंद करणे हे का माझं काम नाही पण मला असं वाटतं की त्या लोकांना समजत का नाहीये ही गोष्ट की आपण बाहेरच्या आपल्या शत्रू राष्ट्राकडनं आलेल्या लोकांना आपण प्राधान्य देऊ नये आणि ती गोष्ट मला असं वाटतं या आंदोलनामध्ये त्यांनी मान्य केली की याच्यापुढे त्यांनी कान धरले त्या मुकेश भटका कोणीतरी की ह्याच्यापुढे आम्ही कधीही पाकिस्तानी कलावंत याच्यापुढे आम्ही घेणार नाही आहे हे या तीन फिल्म्स आहेत या रिलीज होऊ देत कारण त्याचं शूटिंग झालेलं आहे okay. तर मी म्हटलं मज म्हटलं ठीक आहे माझा विषय हा चित्रपट बंद करणे नाही आहे पण तुम्हाला समजलं आहे ना आता याच्यापुढे तुम्ही घेणार नाही आतनं हा विषय तिथे थांबला त्या दरम्यान त्यांच्याकडनं मला समजलं गेलं आणि मला अशी मुख्यमंत्रीही बोलले की ते जे शहीद जे जवान झाले त्यांच्या कुटुंबियांना पैसे द्यायला तयार आहेत मी म्हटलं जर देणार असाल तर भीक दिल्यासारखी देऊ नका आणि तुम्हाला द्यायचेच असतील तर ते मुख्यमंत्र्यांच्या समोर द्या ही बैठक झाली त्यांनी ती गोष्ट मान्य केली की याच्यानंतर आम्ही कलावंत घेणार नाही होत वगैरे त्याच्यानंतर ती काय डिफेन्सच्या फंडाला आम्ही काहीतरी तो हे देऊ वगैरे वगैरे हेही माझं काम नव्हतं त्यांनी सांगितलं म्हणून ही गोष्ट पुढे आली आणि त्याच्यानंतर हा विषय संपला आता ह्याच्यात युटर्न कुठचा आला जर समजा ही गोष्ट त्यांनी मान्य केली की के ह्याच्यापुढे आम्ही घेणार नाही पाकिस्तानी कलावंत तर मला असं वाटतं त्या आंदोलनाचं ते यश आहे आजपर्यंत जेवढी आंदोलनं भाजपने घेतली जेवढी आंदोलनं शिवसेनेने घेतली त्याचा रिझल्ट काय लागला मला एकदा तरी समजून सांगा मग फक्त राज ठाकरेंच्या पक्षाने घेतलेल्या आंदोलनाबद्दल काहीतरी एक व्हायरल तुम्ही एक सोशल मीडियावरती टाकून द्यायचं की युटर्न घेतला आणि मागे हटले कुठचा मागे हटलो मला एक आंदोलन दाखवायचं की ज्याचा मी रिझल्ट आतापर्यंत दिलं नाही आहे मग तो मराठी पाट्यांचा असेल मग रेल्वेचं आंदोलन घ्या रेल्वेचं आंदोलन जेव्हा आम्ही घेतलं आणि तो जो सगळा प्रकार झाला त्याच्यानंतर ममता बॅनर्जी ह्या रेल्वेमंत्री झाल्या आणि त्यांना हे मान्य करावं लागलं की राज्या राज्यातला जो त्यांचा त्यांचा कोटा असतो तो त्यांना द्यायला पाहिजे आणि तिथल्या स्थानिक मुलांना आपण रेल्वेमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे हा ही गोष्ट पहिल्यांदा रेल्वे मंत्र्याला जाहीर करावी लागली हे आंदोलनाचं यश नाही का हे काय आहे ह्या ये आंदोलनानं येत असलेल्या यशामुळे ह्या सगळ्या गोष्टी पसरवल्या जात आहेत आणि त्या खास करून भाजप शिवसेनेकडनं कारण ह्यांना कर करता येत नाहीत त्या गोष्टी ह्यांना उभ्या करता येत नाहीत आता साधी गोष्ट आपण आझाद मैदानावरती एक जो मोर्चा निघाला होता मुसलमानांचा त्या वेळेला ज्या पोलिसांना आणि पोलिस भगिनींना जे मारलं होतं त्याच्या विरोधात मोर्चा काढणारा हा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेव पक्ष होता आणि त्या मोर्चामध्ये मी मागणी केली होती मा की पोलिस कमिशनर यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि चार दिवसाच्या आत पोलिस कमिशनरांना राजीनामा द्यायला लागला मग हे आंदोलन यशस्वी झालं की नाही झालं ज्या ज्या गोष्टी आम्ही आजपर्यंत हातामध्ये घेतलेल्या आहेत त्याला यश आलेलं आहे हय अनेक यश ही तुमच्या पदरात नाही नाही माझा यश हा विषय नाही आहे माझं असं म्हणणं आहे की कुठचंही गोष्ट हातात घेतल्यानंतर त्याला युटर्न मारलाय अशी आजपर्यंत गोष्ट झालेली नाही पण तुमच्याबद्दलची एक प्रतिमा तयार केली गेली जसं तुम्ही म्हटलं की तुमच्या विरोधकांनी ती प्रतिमा तयार केली असेल अगदी टोलचं आंदोलन सुरू होतं अंतिम टप्प्यामध्ये यश निश्चितपणे आलं साठ पासष्ट टोल बंद झाले अधिकृत अधिकृतपणे बंद झाले आणि अधिकृत बंद झाले ते बंद झाले ते बंद झाले दरम्यानच्या मधल्या काळामध्ये राज ठाकरेंच्या मुळात कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभं केलं की या पूर्ण प्रकरणामध्ये एक खंडणीखोरीचा प्रकार जो आहे तो झाला दुसरं काय आरोप झाला दुसरं काय करू शकतात मला एक साधी गोष्ट सांगा आता हा आंदोलनाचा विषय झाला आता शिवसेना भाजप एकमेकांबद्दल काय बोलत भाजप म्हणते हे खंडणीखोर आहेत आहेत हे म्हणतात हा गुंडांचा पक्ष आहे नाही त्यावेळेला मी एकटा आंदोलन करत होतो म्हणून हे सगळे आरोप माझ्यावर करत होते आता हे आरोप एकमेकांवरती करत आहेत आता प्रश्न असा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला साधी गोष्ट सांगतो hmm. hmm. या समजा पैसेच घ्यायचेत असं आपण पकडूया तुम्हाला आंदोलन कशाला करायला पाहिजे काही गरज नाही ना आणि नुसरून एवढा कशाला करायला पाहिजे प्रकरण मला आणि आज जाऊन तुम्ही कुठच्याही फिल्म इंडस्ट्रीमध्ये विचारायचं किंवा अजून कोणालाही जाऊन विचारायचं किंवा ज्यांच्या ज्यांच्याकडे टोल होते त्या टोलवाल्यांना जाऊन विचारायचं की राज ठाकरेंनी आतापर्यंत तुमच्याशी कधी चर्चा केली आहे का विचारून घ्यायचं या पूर्ण परिस्थितीचा जर विचार केला दहा वर्षाचा विचार केला तर राज ठाकरेंनी अनेक आंदोलनं केली ती यशस्वी झाली तुम्ही नाशिक बद्दल जो काई एक काही एक ब्ल्यू प्रिंट मांडली होती त्यातला काहीसा भाग का असो ना तो यशस्वीपणे तुम्ही तिथे दाखवून दिला लोकांना आज तो वापरात आलाय नाशिकमध्ये इतका विकास करताना कोणताही भ्रष्टाचारचा आरोप झाला नाही असा तुमचा दावा असताना दावा नाही प्रश्न असा आहे नुसता दावा नाहीये विरोधी पक्ष होताच ना अगदी म्हणजे विरोधी पक्षाने आज जसं मुंबईमध्ये आज विरोधी पक्ष जसे भ्रष्टाचाराचे आरोप होतात ठाण्यामध्ये होतात तसा भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेना किंवा काँग्रेस किंवा एन सी पी ह्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये कुठचा भ्रष्टाचाराचा आरोप केला निश्चितपणे एकही के आरोप जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही विकास झाला हे मान्य करावंच लागेल नाशिकमध्ये मात्र विकास झाल्यानंतरही ज्या संख्येनं तुमचा कार्यकर्ता निवडून आला होता तो नेता बनला होता आमदार बनला होता तो तुम्हाला सोडून का गेला याचं कारण एक तर पहिली गोष्ट म्हणजे मी भ्रष्टाचार होऊ दिला नाही ज्यांना या गोष्टी करायच्या होत्या त्यांच्यासमोर मी भिंत उभी केली तीन भारतीय जनता पक्ष जेव्हापासून आला दोन हजार चौदापासून पासून लक्षात येत असेल तर त्यांनी ज्या प्रकारे पैशाच्या थैल्या ओतायला सुरुवात केली त्या पैशांच्या थैल्यावरती अनेक जण घरंगळत गेले त्यांना जी आमिष दिली गेली कारण अनेक जण असतात की ज्यांना फक्त सत्ता आणि पद ह्याचीच फक्त एक गोष्ट लागते ते सगळे घरंगळत गेले त्यांना असं वाटलं की आपलं खूप महत्त्व आहे आणि साई बाजूला बसवलं हो भाजपने त्यांची किंमत त्यांना आत्ता कळतीय ही जी लोकं गेली ह्यांना असं वाटलं की बाबा हेच मोठे आहेत हेच सगळं सांभाळत आहेत जाताना एक एकटे गेले आज ज्या वेळेला मी नाशिकमध्ये जाहीर सभा ज्यावेळेला घेतली जर समजा एवढे लोक गेलेले आहेत तर मग ते संपूर्ण का अनंत कानेरे मैदान भरायला नव्हतं हो पाहिजे म्हणजे जी लोक जी माणसं आहेत ती माणसं बरोबरच आहेत हे गेले एक एक ते एक एकटे गेले स्वतःच्या स्वार्थासाठी गेले पैशासाठी गेले जे गेले ते सांगतायत की पूर्ण मनसे या पक्षाचं प्रशासन असो किंवा निर्णय प्रक्रिया असो ही पूर्णत कृष्णकुंजवरून होत होते त्यामध्ये आमच्या त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठे स्थानच नव्हतं पहिली गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याचकडे होत्या तेच बघत होते निर्णय देण्याचा अधिकार माझाच आहे आणि तो माझाच राहणार शेवटी ज्यावेळेला लोक माझ्याकडे बघणार आहेत त्यांच्याकडे नाहीत लोकांच्या हिताचं काय करायचंय हे आम्ही जेव्हा सगळे नेते ज्यावेळेला बसतो त्यावेळेला त्या गोष्टी ठरतात पण त्यांच्या मनासारख्या गोष्टी होऊ दिल्या नाहीत आणि त्यांना जे हवं होतं काही गोष्टी त्यांचे जे काही टक्के बिक्के हे मी गोष्ट बंद केली महानगरपालिका हा ह्यांचा धंदे करायचा विषय नाही आहे तो लोकांसाठी आहे लोक कर भरत आहेत त्याला लोकांना त्याच्या मोबदल्यात गोष्टी दिल्या पाहिजेत नुसत्या ह्यांची जर दुकानं चालवायची असतील मग मा मी माझ्या हातात कशाला महानगरपालिका दिली मी तिथे रिझल्ट दिला पाहिजे ह्यांची दुकानं चालवण्यासाठी म्हणून महानगरपालिका नाही हातात आल्या हा। अगदी भ्रष्टाचार होऊ दिला नाही दुकानं चालू दिली नाही म्हणून जर राज ठाकरेंना कार्यकर्ता सोडून गेला असेल नगरसेवक आणि नेता सोडून गेला असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे हरकत नाही पण एक आक्षेप हाही होता की अनेक वेळेला कार्यकर्त्याला जी रसद लागते स्थानिक पातळीवरचं राजकारण करण्यासाठी ती रसद ही नेत्यानं वेगवेगळ्या माध्यमातून त्याला पुरवणं गरजेचं असतं मात्र ही रसद ही फक्त कृष्णकुंज पुरतच मर्यादित राहिली ती कार्यकर्त्याला मिळालीच नाही हा जो आरोप आहे आता हा आरोप आहे ना आता काय काय रसदी पुरवल्या आजपर्यंत आणि काय काय केलं हे तर मी काय सांगू शकत नाही हे ह्याला फक्त बोलायचं या गोष्टी हे बघा शेवटी सोडून जाताना काहीतरी बोलावं लागेलच ना दुसरं काय बोलू शकतात हे म्हणजे इतकी वर्षे होते तेव्हा रसद पुरत होती आणि शेवटच्या टप्प्यामध्ये रसद बंद झाली असं काय आहे का आणि रसद म्हणजे काय हे या लोकांना शहरांमध्ये कोणाकोणाकड्या काही काही लुटायचे ज्या प्रकारे ज्या गोष्टी मी बंद करायला लावल्या त्याने ते हर्ट झाले हर्ट झाला तर झालात मी हा काही लोकांना लुटण्यासाठी काढलेला पक्ष नाही आहे आणि कामं ज्या वेळेला होतात किंवा कामं ज्यावेळेला घडतात अनेकदा मला अनुभव असा आहे की लोकं स्वतःहून येऊन तुम्हाला पैसे देतात पैसे उभे करतात तुम्ही राजकारण म्हटल्यानंतर तुम्हाला राज पक्ष चालवायला पैसे लागतात हो लागतात तुम्हाला निवडणुकीला पैसे लागतात हो लागतात पण तुम्हाला ओरबाडून पैसे नाही लागत म्हणजे उद्या समजा तुम्ही आता चॅनल चालवताय बरोबर आहे चॅनलच्या तुमच्या टी आर पीवरती तुम्हाला जाहिराती मिळतात त्या मिळणारच आहेत जो तुमचा रेट आहे पण त्या मेळाव्यात म्हणून जर समजा उद्या तुम्ही ब्लॅकमेल करायला लागलात तर ती चुकीची गोष्ट आहे ना अगदी मी ही होऊ देऊ का होऊ देणार नाही मी ही आणि जिकडे जिकडे मला असं जाणवलं की हे कुठेतरी पक्षाचा गैरफायदा घेत आहेत त्या गोष्ट मी जर समजा अडवायला गेलो आणि त्याच्यानंतर हे जर बाहेर गेले तर माझ्या मते ही चांगली गोष्ट झाली अगदी मी हे त्याचं स्वागत केलं की निश्चितपणे जर असा कार्यकर्ता दूर जात असेल तर हरकत नाही मुख्यतः आपण अशा कार्यकर्त्याच्या जाण्यानं दुखावण्यानं जी गती होती इंजिनाची ती मंदावली तर तो जो मंदावला तुम्हाला आता तुम्ही सांगतो तुम्हाला तो योगायोग समजा तुम्ही की त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाची लाट येणं मग ती लोकसभेला असेल किंवा तुमच्या विधानसभेला असेल त्या विधानसभेच्या लाटेनंतर ह्या सगळ्या गोष्टी घडणं तर ह्या तर निवडणुका अगोदर झाल्या होत्या ना हे त्याच्यानंतर लोक गेलेले आहेत ना तर त्याचा काहीच संबंध नाही त्या पराभवाचा तो तर तो तर त्या लाटेचा विषय त्याच्यानंतर ह्यांना असं वाटलं की नाही आपण तिकडे जावं इथे आपल्याला पैसे मिळतील इकडे आपल्याला मान मिळेल सत्ता मिळेल किंवा पद मिळेल गेले कोणाला काही ना मिळालं नाही आणि या सगळ्या गोष्टींनंतर ते कोण आहेत काय आहेत इथे काय त्यांना मान होता आणि तिथे आता त्यांना काय मान आहे याचा अंदाज त्यांना आलेला आहे सगळ्यांना मानसांना माझ्या इथे माझ्या बाजूला बसणं आणि दुसऱ्या पक्षात जाऊन खाली सतरंजीवरती बसणं यातला फरक समजत असेल निश्चितच सर राजकारणात मान सन्मान विश्वासार्हता या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात जसं आपण सुरुवातीला एक म्हणालो राज ठाकरेंच्या विश्वासार्हतेला जो धक्का बसला गेल्या काळामध्ये युटर्नचं मी म्हटलं तुम्ही निश्चितपणे युटर्न घेतला नाही त्याची जी काही यश होतं ते यश तुम्ही सांगितलं एक विश्वासार्हता जी तुमच्या नावात तयार झाली होती ती तुम्हाला आज वाटते की ती कमी झाली आहे किंवा त्याची जी एक पॉप्युलॅरिटी होती ती कमी होताना पाहायला मिळते मला असं वाटतं लोकांच्या मनात झाली असं मला वाटत नाही माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये किंवा माझ्या सहकाऱ्यांमध्ये कमी झाली असं मला वाटत नाही आहे हा विषय काळाचा असतो जर ती विश्वासार्हता कमी झाली असती किंवा मी जर समजा तो विश्वास गमावला असता किंवा माझ्यातच तो विश्वास नसता तर मला असं वाटतं कामाचं प्रेझेंटेशन द्यायची ताकद माझ्यात नसती भारताला स्वातंत्र्य मिळून आज जवळपास किती वर्ष झाली सत्तर वर्ष सत्तर वर्ष होत आली अडुसष्ट एकोणसत्तर वर्ष होत आली इतक्या काळामध्ये पहिल्या पाच वर्षामध्ये आपण काय काम केलं ह्याचं प्रेझेंटेशन देणारा मला असं वाटतं माझा पहिला पक्ष असेल अगदी सार्वजनिक पातळीवर तेही सार्वजनिक लोकांसमोर हे लोकांसमोर मग हा आत्मविश्वास हा माझ्यात आला कुठून आणि लोकांनाच आज समोर दिसतंय ना मी काल म्हणताना म्हटलं ना की मला बघायचंच आहे की आता काम जिंकणार का पैसे जिंकणार मलाही पाहिजे पण तुमच्यावर एक आक्षेप असा पण घेतला जातो दैवानं दिलं कर्मानं घालवलं हे काही संबंध नाही कर्माने काय घालवलं आता प्रश्न मी तेच सांगतो ना मगाची मी आपण जेव्हा सुरुवात केली त्याच वेळेला म्हटलं एकोणपन्नास वर्ष राज्य केलेल्या पक्षाची जर ही परिस्थिती असेल लाटेमध्ये तीच भारतीय जनता पक्षाची लाटेमध्ये काय परिस्थिती होती दोन खासदार आले होते ना आज पण भारतीय जनता पक्षाची जर समजा तुम्ही परिस्थिती पाहिली तर बावन्न साली जन्माला आलेल्या पक्षाला आजही उमेदवार सापडत नाही आहेत मला जे विचारलं जातं की राज ठाकरेंची संघटना बांधणी कमी पडली का मग भाजपचं काय करायचं त्यांच्याकडे तर उमेदवार पण नाही आहेत त्यांना दुसऱ्या पक्षातले आणावे लागतात पैसे देऊन गेल्या काळमध्ये बाळांद गावकर तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आमच्या स्टुडिओत होते त्यावेळेला ते बोलताना हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारला की मुख्यतः असं काय चुकलं का म्हणून मनसे इतक्या वेगानं घसरणीला लागला तर त्यावेळेला त्यांनी ते मान्य केलं अगदी प्रांजवपणे मान्य केलं की काही प्रमाणावर डोक्यात हवा गेली होती तुम्हाला असं वाटतं कार्यकर्त्यांच्या डोक्यात हवा गेली होती नाही मला वाटत नाही मला हा हवा जाण्याचाच असतो त्यावेळेच्या हा हवेचा प्रश्न असतो माझा जो सहकारी आहे कार्यकर्ता आहे माझ्या बरोबरचा हा मला असं वाटतं भाबडा आहे हुशार आहे काम करायला तत्पर आहे इतरांपेक्षा इतर पक्षांपेक्षा भाबडा आहे भाबडेपणात काही गोष्टी घडतात परंतु ते काही डेलिबरेटली काही गोष्टी केल्या आणि कसं होतं की या सगळ्या याच्यामध्ये एक मुडभर माणसं जी नावं खराब करतात त्याच्यामुळे सरसकट लोकांचं एकूण एक हो एक ज्याला एक परसेप्शन असं होतं की बाबा हे असंच आहेत अगदी आणि मला बरं आहे की ती मुडभर म्हटली लोकं गेली बाहेर लोक निघून गेली पण ज्या पक्षातून तुम्ही आला होता पक्षाला करने हो त्या पक्षाला पुन्हा एकदा सहकार्य करण्याची भावना तुम्ही दाखवली होती एक मिनिट मी पहिल्यांदा म्हणजे ज्या पक्षात होतो बरोबर आहे त्या पक्षाचा सुरुवातीचा काळ काड़ काढून बघा जर तो इतिहास जर समजा काढला मी फक्त मी कोणाची बरोबरी नाही ह्या गोष्टी बोलत नाही ती एक प्रोसेस आहे मी आता बघाशी कोणाला तरी सांग होतो की या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की राज ठाकरे कुठच्या तरी पक्षात जाऊन नाही बसले राज ठाकरेंनी हो एक पक्ष स्थापन केला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर एकोणीसशे सहासष्ट साली ज्याला माननीय बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली त्याच्यानंतर शरद पवार साहेबांनी एक राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला आणि त्याच्यानंतर पक्ष स्थापन होणारा हा माझा पक्ष आहे त्याच्यामुळे पक्ष स्थापन करून तो पक्ष पुढे नेणं आणि वाढवणं हे माझं काम आहे त्याच्यामध्ये चढउतारी येणारच आहेत जे प्रत कुठच्याही राजकीय पक्षाला चुकलेले नाहीत अगदी आणि तुम्ही बरोबरी जी करताय ती माझी आत्ताची दहा वर्ष आणि त्यांची साठ साठ वर्ष आणि माझ्या समोर जी लोक आता आहेत ते कुठच्या तरी राजकीय पक्षात काम करणारे लोक आहेत त्यांनी पक्षाने केला केलाय त्याच्यामुळे ती तशी बरोबरी ही इथे नाही होऊ शकत अगदी स्वराज्य उभं करणं आणि पक्ष उभं करणं सारखं आहे निश्चितच कधीतरी राज्याभिषेक होईल अशी अपेक्षा करू uh, मुख्यतः या पूर्ण प्रक्रियेमध्ये पुढे जाताना मी ज्या प्रश्नावर होतो तुम्ही ज्या पक्षातून आला त्या पक्षाला पुन्हा हात देऊ केला होता टाळीच्या रूपाने असेल त्यांना तो झिडकारला त्यावेळीची मुख्यतः भावना काय होती कारण एकदा तुम्हीही अशीच टाळी झिडकारली होती नाही माझं तेव्हाही हेच म्हणणं होतं आजही माझं तेच म्हणणं तुमच्या लक्षात असेल तर मी जवळपास मी बोललो पण मी सात फोन केले हो त्यावेळेलाही माझं हेच म्हणणं होतं की जर समजा या गोष्टींबद्दल बोलायचं असेल माझं भाषण काढून बघायचं आत्ता तर एक फोन उचलायचा आणि माझ्याशी चर्चा करायची लोकांना दाखवण्यासाठी ही गोष्ट का केली वर्तमानपत्रात छापून का आणलं त्याच्यामुळे टाळी झिडकारली हा विषय नसतो माझं वाक्य पूर्ण ऐकून घ्या त्यातलं की फोन उचलायचा होता आणि ती गोष्ट करायची होती मी फोन केले होते याच्यामध्ये आता समजा जेव्हा बाळा नांदगावकर तिकडे भेटायला गेले पत्रकारांना घेऊन गेले नव्हते आणि एक पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे की मला असं वाटतं की माझा एखादा इगो असेल किंवा मग कोणाचं त्याचा असेल किंवा कोणाचंही असेल याच्यापेक्षा मुंबई महाराष्ट्र आणि मराठी माणूस हा खूप मोठा आहे उद्या बाहेरच्या प्रांतातनं लोक येऊन जर इथे मराठी माणसाच्या गालावरती टाळी मारणार असतील तर ता त्याच्या अगोदर मला असं वाटतं टाळीसाठी हात मी पुढे केलेला बाय असती बरा त्याला मी कमीपणा समजत नाही तो जर त्यांना नको असेल झिडकारला असेल तो तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना जर योग्य वेळेत समज आली आणि त्यांनी पुन्हा हात पुढे केला तर तुम्ही घ्याल हातात आता आता अजूनपर्यंत समज नाही आले आता पुढे कशी येईल समज मला माहित नाहीये अजूनपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुकीला नरेंद्र मोदींच्या नावाने शिव्या घालण्यात काय अर्थ असतो हेच जर समजा समजलं नसेल आणि पंचवीस वर्षात महानगरपालिकेमध्ये कोणती कोणती के कामं केली ही न दाखवता नरेंद्र मोदींना शिव्या घालण्यात जर ह्यांना समाधान वाटत असेल तर कोणता समज हे मला अजूनपर्यंत कळलेला नाही सर आपण थोडंसं मातोश्रीच्या जवळ गेलो चर्चा करताना मातोश्रीबद्दल ना, ना, विचारतो नाही चर्चेत <स्था> <स्था> तर मुख्यतः मातोश्रीवर एखादी आरोप करण्याची मानसिकता किंवा तितकं बलस्थान हे कोणत्याही राजकीय पक्षामध्ये गेल्या पन्नास वर्षात दिसलं नाही गेल्या दोन महिन्यात जर बघितलं तर थेटपणे हल्ला झाला तो मातोश्रीवर आणि शिवसेनेच्या गंडस्थानावर कुठं कमी पडते शिवसेना नाही मला कमी पडते म्हणण्यापेक्षा तुमची वागणूक तशी असली पाहिजे तर तुमच्यावरती तसे आरोप होत नाहीत बाळासाहेब ज्या प्रकारे बाळासाहेबांनी शिवसेना हाकली म्हणू आपण त्याला अगदी कोणाची हिंमत नव्हती की त्या प्रकारचे आरोप करायची पण जर समजा तुम्ही तसे वागणार नसाल आणि तुम्ही जर समजा ज्या प्रकारे आज आत्ता मी तो महापौर बंगल्याचा विषय जसं सांगितला अगदी बोला बरोबर दिवशी की महापौर बंगला कशासाठी महापौर बंगला इतकी वर्षांचा महापौरांचा तो बंगला आहे बरोबर आहे जसा वर्षा बंगला आहे जसा राज्यपालांचा बंगला आहे तसा तो बंगला आहे तुम्हाला तो बंगला हवा आहे म्हणून तुम्ही बाळासाहेबांचं नाव पुढे करून तुम्ही तो बंगला हडपण्याचा प्रयत्न करतात हे असल्या गोष्टी कधी बाळासाहेबांनी केल्या नाहीत मुंबईचा महापौर जरी बाळासाहेबांनी बसवला तरी बा बाळासाहेब कधी त्या महापौर बंगल्यावरती फारशी जात नसत ही गोष्ट जर समजा तुम्ही केलीत ना तर तुमच्यावरती असले आरोप होत नाहीत आज मुंबई शहरासारख्या ठिकाणी ज्या शहरावरती माननीय बाळासाहेबांनी राज्य केलं तिथे हीच लोकं बिल्डरांच्या घशामध्ये प्लॉट घालत आहेत पण बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा मिळू शकत नाही यांना आणि त्याच्यासाठी यांना महापौर बंगला लागतो इतर लोकांच्या तुम्ही घशामध्ये सगळे पैसे घेऊन तुम्ही सगळे प्लॉट दिली दिलेत हा जो कारभार असतो ना या कारभारावरती टीका होते हा कारभार कधी बाळासाहेबांकडनं झाला नाही आणि म्हणून समोर हिंमत होती तुम्ही पक्ष सोडलात त्यावेळेला याच कृष्णकुंजेच्या बाहेरच्या सभेत तुम्ही म्हटला होता की काही बडवे आहेत ज्यांच्यामुळे तुम्हाला हा पक्ष सोडावा लागतो आहे विठ्ठलावरची श्रद्धा तुमची कायम आहे तुमच्या पक्षातूनही जाताना लोकांनी अशाच स्वरूपामध्ये तुमच्या आजूबाजूला अनेक बडव्यांनी एक वर्तुळ तयार केलं आहे अशा स्वरूपाचं एक प्रतिक्रिया व्यक्त करताना ते पाहायला मिळाले राज ठाकरे ही त्याच चक्रविवाहतात कसं आहे आता एक मी ज्यावेळेला ती गोष्ट व्यक्त केली त्यावेळेला ती माझ्या मनातली गोष्ट व्यक्त झाली बाकीचे ज्या वेळेला व्यक्त वे, गेले त्यावेळेला त्यांना ही व्यक्त करा म्हणून कोणीतरी सांगितले ही भूमिका होती किंवा हे वाक्य परत तसंच बोला बरं का हे गेले स्वतःच्या स्वार्थासाठी गेले राज ठाकरे ज्यावेळेला बाहेर पडला त्यावेळेला इतर कुठच्या पक्षाच्या अधीन नाही गेला आतमध्ये नाही गेला मुळात मी बाहेर पडताना मी पक्ष स्थापन करणार हेच मला कल्पना नव्हती त्याच्यामुळे तो विषयच येत नाही हे मुळात गेले पैशासाठी हे गेले एखाद्या पदासाठी गेले मी त्याच्यासाठी बाहेर नव्हतं पडलो माझी भूमिका अत्यंत प्रामाणिक होती हे जाताना ह्याना कारणं पाहिजेत त्याच्यासाठी दिलेली कारणं होती आणि त्यांना सांगायला लावलेली कारणं होती त्यातला तर फरक मला असं वाटतं पत्रकार म्हणून तुम्हाला समजू शकत असेल निश्चितपणे ज्या स्वरूपामध्ये लोक सोडून गेली आहेत ती त्यांच्या हितासाठी काही व्यावसायिक कारणांसाठी काही केसेससाठी असे केसे लोक गेले असतील ते मान्य करूयात ते दिसतंय अवघडपणे थोडंसं तुमच्या परवानगीनं तुमच्या कौटुंबिक एका विषयासंदर्भात विचारतो अमित ठाकरे यांच्या तब्येतीबद्दल सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आणि त्यातून एक चित्र तयार केलं गेलं की के त्यामुळे राज ठाकरे तितके सक्रिय नव्हते जितके दरवेळी हे सत्य आहे हे सत्य आहे कारण मी मध्यंतरी जेव्हा तो हॉस्पिटलला होता त्यावेळेला मी घर ते हॉस्पिटल हॉस्पिटल ते घर एवढं सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि एक परिवाराचा मी बाप म्हणून शेवटी कुठेतरी हादरणं हे आलंच परंतु आत्ता आम्ही व्यवस्थित आहे हा काय इथे आहे ना उभा आहे आहे ठीक आहे पण ते एक शेवटी कोणाहीवरती म्हणजे हे हा काय विषय माझा फक्त नाही आहे हा कुठच्याही कुटुंबावरती अशी जर गोष्ट झाली तर माणसं हादरतात आणि त्या गोष्टी तशा काही झाल्या नाहीत किंवा घडल्या नाहीत किंवा परमेश्वराची कृपा टचवूड अगदी okay. ज्या स्वरूपाची एक आत्मीयता आहे आपल्या कुटुंबात ती नेहमीच असते आणि राज ठाकरेंच्या वागण्या बोलण्यामध्ये ठाकरे कुटुंबातली ती आत्मीयता सातत्यानं जाणवली गेल्या काळामध्ये दादू आजारी आहे त्याला हॉस्पिटलला नेला असा फोन आल्यानंतर ज्या काही प्रवासात राज ठाकरे होते तिथून ते थेट हॉस्पिटलला पोहोचलेले पाहायला मिळाले इतकी रक्नाथची नाती घट्ट असताना ती राजकीयदृष्ट्या जवळ काय येऊ शकत नाही कसं असतं की हा काही नात्यातला प्रश्न नव्हता हा काही प्रॉपर्टीवरचा वाद नव्हता की बाबा ही प्रॉपर्टी माझी ही ह्याची हा पण प्रॉपर्टीवरचा वाद नव्हतं ना मी तिथे त्यावेळेला शिवसेनेवरती हक्क सांग होतो म्हणजे ही गोष्ट तर संपूर्णपणे क्लिअर होती की मला त्या गोष्टी नकोच होत्या अनेकांनी त्याचे तर्क बांधले की मला ती गोष्ट पाहिजे होती म्हणून त्याच्यातला तो सगळा वाद होता वगैरे वगैरे तो झाला भूतकाळ आता ही जी नाती असतात ही नाती तिथेच असतात आणि दोन्ही गोष्टी मला असं वाटतं तुम्ही मिक्स करू देत या विचाराचा मी आहे ती गोष्ट, गोष्ट मी त्याप्रमाणे बघतो कसं हा माझा विषय येत नाही निश्चितच स्वागत तुमच्या या भूमिकेचं राजकारण्यांनी व्यक्तिगत संबंध आणि राजकीय संबंध हे दोन अगदी कौटुंबिक संबंध वेगळे ठेवायला हवेत ते तुम्ही जपलेत आणि निश्चिततेनं त्यासाठी म्हणून राज ठाकरे या प्रतिमेकडे खूप आदरानं बघितलं जातं ज्या स्वरूपामध्ये अनेक कार्यकर्ते सोडून गेले त्यांच्या हितसंबंधांसाठी ते सोडून गेले असतील आणि जसं राज ठाकरेंनी सांगितलं मुख्यतः जर भ्रष्टाचार आणि दुकानदारी रोखण्यासाठी म्हणून राज ठाकरेंनी प्रयत्न केले असतील आणि त्यातून हा कार्यकर्ता सोडून गेला असेल तर निश्चितपणे राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत करावं लागेल कारण यातून काही प्रमाणावर का असू महाराष्ट्रातलं राजकारण हे शुद्धीकरणाच्या दिशेनं पुढे जाताना पाहायला मिळणार आहे सर आज जय महाराष्ट्राबरोबर जी आपण चर्चा केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र